शेवटी मी आम्ही एक असा राजकारणी झालो की तो असं म्हणतो की तुम्ही केलं नावाचं काही नसतंच नाही की असे गोप्यस्फोट हे त्या त्या वेळेला का केले जात नाही. 31 तारखेच्या आसपास केंद्र ही नावं घोषित करेल असा मला विश्वास आहे. पण देवेंद्रजींना असं कधीच त्यांचं वाक्य मागे घ्यावं लागलं, त्यामुळे ज्या अर्थी देवेंद्री म्हणत आहे त्या अर्थी त्याच्यावर विश्वासच ठेवला पाहिजे असं आम्ही चौकशी व्हायला सांगतो. उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये आहेत, शिंदेच्या गटामध्ये म्हणजे बालेकिल्ल्यात त्यांची आज सभा होती आहे. शक्ती प्रदर्शन करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? किंवा प्रत्येक राजकीय पक्षाने आपला पक्ष वाढवण्यासाठी जे करायचं असतं ते उद्धवजी करतात, ते फक्त त्याने आधी करायला हवं होतं म्हणजे बरं झालं. दादा पुण्यात कोयता गँगची फायदा होईल त्यांना खरंच बदल होतो किती ठरवेल, काय ठरवेल फायदा आहे की तोटा आहे आणि काय ठरवेल की किती काळ एकत्र राहणार. साधारणतः एकत्र येणं आणि काही दिवसांनी भ्रमनिरास होणं असा इतिहास आहे, पण काय ठरवेल हे बघा. शेवटी मी एक असा राजकारणी झालो की तो असं म्हणतो की तुम्ही केलं नावाचं काही नसतं, तुम्ही तुमचं पूर्वसंचित घेऊन जन्माला आलेला आहात आणि त्यामुळे तुम्ही केलं असं म्हणतात ते पूर्वसंचिताच्या आधारे ठरलेलं होतं. त्यामुळे दिसणारं शरीर म्हणतं की बा मी केलं वगैरे, ते काही मी करत असतो पण तरी ते कंट्रोल करत असतो, पण त्यातला आध्यात्मिक भाव जाऊ दे, काळ ठरवेल काय होईल. दादा पुणे महानगर कधीपर्यंत या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार निश्चित? आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे आता जी नावांची शॉर्टलिस्ट झाली आहे ती आम्हाला एका फॉर्मॅटमध्ये केंद्राकडे पाठवायची असते, ती उद्या पाठवतो. मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड हे असं काही रोज बसत नाही ना, एक 10-12 विषय एकत्र करून बसतं. रफली 31 तारखेच्या आसपास जेव्हा केव्हा बसेल त्यावेळेला आम्ही पाठवलेल्या शॉर्टलिस्टवर ते विचार करतील, 4 वेळा आम्हाला प्रश्न विचारतील आणि मग दिल्लीमधूनच ते नावं घोषित होतं. 31 फॉर्म भरायला सुरुवात होऊन 7 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे. 31 तारखेच्या आसपास केंद्र ही नावं घोषित करेल असा मला विश्वास आहे. नाही की असे गोप्यस्फोट हे त्या त्या वेळेला का केले जात नाही, त्यामुळे अशा उशिरा सुचलेल्या शहाणपणाला उशिरा मिळालेल्या माहितीला खरं म्हणजे काहीच अर्थ नसतो, त्या एका अर्थाने इरिलेव्हंट संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे जयंत पाटील आज काय म्हणाले, कोणीतरी माहितीचे अधिकार काहीतरी म्हणाले, मला फार काय अर्थ. दादा कसबा आणि चिंचवड अनेक गोपस्फोट केले, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ठाकरे सरकार मला आत घालण्याचा प्रयत्न होता, अटक करण्याचा प्रयत्न होता, मातोश्रीचे दरवाजे त्यांच्याकडूनच बंद झाले माझ्यासाठी. असं की देवेंद्रजीने जे म्हटलं आहे त्या बाबतीत देवेंद्रजींना विचारलं तर अधिक माहिती आपल्याला मिळेल, त्यामुळे आपण देवेंद्रजींना विचारलं पाहिजे. 28 तारखेला एका पुस्तकाच्या प्रकाशनाला येत आहे, त्यावर मी तुमची वेळ तुमची भेट घ्या. दादा पण खरंच तुम्ही सुद्धा होता त्या मंत्रिमंडळात, तुमचा देखील रोल खूप महत्वाचा राहिला, असं काही होतं का, हालचाली होतात काही खरंच आतमध्ये देवेंद्रजींना आत टाकायचा प्रयत्न होता का या सरकारचा? देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये असे नेते झाले जे लहान वयामध्ये त्यांनी एक विश्वासार्हता निर्माण केली. कुठलंही प्रकरण बाहेर काढायचं असू देत, कुणावर आरोप करायचा असू देत, ते विदाऊट इन्फॉर्मेशन विदाऊट माहिती बोलत नाहीत आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कधीही त्यांनी म्हटलेलं वाक्य त्यांना परत घ्यावं लागतं. मी माझ्यासारख्याने त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे, मी आपलं इनोसेंटली काहीतरी म्हणतो आणि मग तेवढंच माझं मन मोठं असल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. फार वेळ तुम्हाला आंदोलन करायला वेळ देत नाही, पण देवेंद्रजींना असं कधीच त्यांचं वाक्य मागे घ्यावं लागलं, त्यामुळे ज्या अर्थी देवेंद्री म्हणत आहे त्या अर्थी त्याच्यावर विश्वासच ठेवला पाहिजे. जसं आम्ही विधानसभा विधान परिषदेमध्ये आमदाराने म्हटल्यानंतर पहिलं वाक्य असं म्हणतो की तुम्ही म्हणताय म्हणजे मग ते खरं आहे असं मानून असं म्हणायचं असतं. तसं देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये ते म्हणत आहेत तर ते आहे. तशीच चर्चा माझ्याही कानावर आली आहे, तुम्हाला काही जास्त आठवलेंनी नाराजी व्यक्त केली की शिंदे गटाबरोबर त्यांना